नमस्कार मित्रो माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की प्रायव्हेट फॉरेस्ट खाजगी वने या संदर्भात आमच्या पुणे जिल्ह्याच्या लोणावळा आणि मावळ परिसरामध्ये खूप गोंधळ उडाला आहे कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटनी लोकांना नोटिसी पाठवल्या आहेत जी लोकं मागच्या तीस चाळीस वर्षापासून कायदेशीर परवानगी घेऊन घरं बांधून जिथे राहत आहेत त्यांना नोटीसी पाठवल्या आहेत की तुमच्या जमिनी ह्या प्रायवेट फॉरेस्ट लँड एक्विजेशनचा जो एकोणीसशे पंच्याहत्तरचा कायदा आहे त्या अंतर्गत यांच्या सगळ्या ज्या जमिनी आहेत ह्या प्रायव्हेट वनीकरणाच्या म्हणजे खाजगी वनीकरणाचं संपादित झालेल्या जमिनी आहेत या जमिनीवर मालकी हक्क फॉरेस्ट डिपार्टमेंटचं बनतं त्याच्यामुळे तुम्ही जागा खाली करावी आणि घरं तुमची पाळण्यात येतील अशा पद्धतीच्या नोटीशी या लोणावळा आणि मावळ परिसरामध्ये खूप लोकांना गेल्या आहेत त्याच्यामुळे गोंधळ उडाला आहे की हे नेमकं काय आहे आणि याच्यावर सोल्युशन काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की याच्यावर माननीय सुप्रीम कोर्टाने सोल्युशन दिलं आहे आणि त्या केसमध्ये जजमेंट देताना माननीय सुप्रीम कोर्टाने पॅरा टू पॅरा अनेक प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करून त्यांच्या अडचणी आणि कायदेशीर तरतुदींचा जो काही मिसइंटरप्रिटेशन झालेला आहे त्याचं व्यवस्थित इंटरप्रिटेशन करून शासनाला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला क्लॅरिटी दिली आहे की तुम्ही अशा जमिनी किंवा कुठल्या जमिनी तुम्ही संपादित करू शकत नाही याबद्दल व्यवस्थित माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्या जजमेंटचं नाव आहे गोदरेज बायस वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रा हे जजमेंट आहे तुमच्या स्क्रीनवर केसचा नंबर दिसतो आहे या जजमेंटमध्ये वन टू वन सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत ते आपण आता बघूया तर या जजमेंटमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या जमिनी फॉरेस्ट या डेफिनेशनमध्ये बसतात त्या परिभाषेत बसतात पण त्यांचं क्षेत्रफळ दोन हेक्टरच्या कमी असेल तर त्या ॲक्विजेशनमधून स्ट्रेट फॉरवर्ड एक्सक्ल्यूड कराव्या त्यांचं महाराष्ट्र शासनाचं फॉरेस्ट डिपार्टमेंट अशा कुठल्याही जमिनीना संपादित करू शकत नाही एकोणीसशे पंता पंच्याहत्तरच्या कायद्याअंतर्गत त्याच्यामुळे जरी तुमचं जमिनीचं स्टेटस वनीकरण किंवा खाजगी वने असं असलं तरी त्या गटाचा किंवा तुमच्या जमिनीचा क्षेत्रफळ दोन हेक्टरपेक्षा कमी असेल तर या, या जजमेंटनुसार माननीय सुप्रीम कोर्टाने स्ट्रेट म्हटलं आहे की ह्या जमिनी महाराष्ट्र शासन एक्वायर करू शकत नाही संपादित करू शकत नाही त्या स्ट्रेट फॉरवर्ड एक्सक्लुडेड आहेत या जजमेंटमधील सगळ्यातही महत्त्वाचं विश्लेषण आहे माननीय सुप्रीम कोर्टाद्वारे याच्यातलं दुसरं एक विश्लेषण असं आहे की ज्या जमिनी बारा हेक्टरपर्यंत आहेत अशा सगळ्या जमिनी जर त्या मालकाने हा कायदाला त्या दिवशी अर्ज दिला असेल तर अशा सगळ्या जमिनी प्रायव्हेट फॉरेस्ट ॲक्विजेशनमधून एक्सक्लूड केल्या जातील आणि तशात परत असं सांगितलं की जमीन जास्त कागदावर दिसत असेल पण काही विभाजन झाले असेल वाटणी झाली असेल त्याच्यामुळे ही जमीन ॲक्च्युअलची जी होल्डिंग आहे या जमिनीची ही बारा हेक्टरपेक्षा कमी आली असेल ॲक्च्युअल होल्डिंग कागदावर जरी जास्त दिसत असेल तरी ॲक्च्युअल होल्डिंग कमी आली इतर कुठल्याही कारणामुळे किंवा डिव्हिजनमुळे किंवा अजून कुठल्या कारणास्तव शासनाने ॲक्वायर केलं किंवा प्रोजेक्टमध्ये वापरलं या कारणामुळे ही तुमची होल्डिंग बारा हेक्टरपेक्षा कमी गेली असेल तर जरी ही जमीन वने किंवा खाजगी वने या प्रकारात मुळत असली तरी या जमिनीचं महाराष्ट्र शासन खाजगी वने संपादन या कायद्याअंतर्गत संपादन करू शकत नाही लँड ॲक्वायर करू शकत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आणि दुसरं स्पष्टीकरण विश्लेषण या जजमेंटमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने दिलं आहे त्याच्यामुळे दोन हेक्टर आणि बारा हेक्टर हे जे दोन प्रकार आहेत हे स्ट्रेट फॉरवर्ड ॲक्विजिशनमधून म्हणजे संपादनामधून वगळण्यात आले आहेत आता या व्यतिरिक्त तिसरं एक महत्त्वाचं या जजमेंटमध्ये सांगितण्यात आलं ते म्हणजे की जे जमीन घेणारी लोकं आहेत ह्या लोकांना फारसं ज्ञान नसतं की फॉरेस्टचं रेव्हेन्यूचं यांचं काय भानगड असतं खाजगी वनीकरण किंवा शासकीय वनीकरण काय असतं हे माहीत नाही आणि बिल्डर लोकांनी आणि शासनातील काही अधिकाऱ्यांनी संगणमत करून अशा खाजगी वनाच्या जमिनींना प्लॉटिंग करून त्याचं व्यवस्थित कलेक्टरकडून ए के घेतलं आहे आणि नगररचना विभागाकडून त्याची परमिशन घेऊन अशी घरं अशी प्लॉट्स विकली आणि लोकांनी तिथे नगररचना विभागाचं परमिशन घेऊन घरं बांधली अशा लोकांना आत्ता नोटीस गेल्या की तुम्ही बांधलेली घरं ही इलिगल आहेत कारण ही फॉरेस्टची जमीन आहे आणि आम्ही आता ही जमिनी एक्वायर करू तुम्ही आपली घरं सोळा नाही तर आम्ही ती घरं डिमॉलिश करू असं ज्या ज्या लोकांना फॉरेस्टने नोटीसही पाठवली या लोकांनी काय करावं याबद्दल या, या जजमेंटमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कलेक्टरनी जर आधी या जमिनी एने केल्या आणि नगररचना विभागाने जर या जमिनीवर घर बांधायला परमिशन दिलं याचाच अर्थ असा होतो की शासनाने त्याच्या नागरिकाला म्हणजे सिटीजन्सना परमिशन दिले आहेत त्यामुळे आता शासनाचा दुसरा विभाग म्हणजेच फॉरेस्ट डिपार्टमेंट हे असं नाही म्हणू शकत की तुमची ही जी जमीन आहे ही वनविभागात मोडते किंवा प्रायव्हेट फॉरेस्ट लँडमध्ये मोडते ती आम्ही आता एक्वायर करू आणि तुमची घरं पाळू असं नाही म्हणू शकत का नाही म्हणू शकत कारण शासनाच्याच वतीने शासनाचं एक डिपार्टमेंट तुम्हाला जर एन एची परमिशन देते आणि दुसरं डिपार्टमेंट तुम्हाला जर बांधकामाची परमिशन देते तर हे जे व्यवहार आहे हे शासन आणि सिटिझन म्हणजे स्टेट आणि सिटिझन यांच्यामध्ये एक ट्रस्ट बिल्ट होतं याच्यामध्ये एक करार होतो याच्यामध्ये एक प्रकारचं विश्वासाचं नातंही असतं आणि व्यवहारिक करार पण असतो तर या कराराला आणि या ट्रस्टला नंतर शासनाचा दुसरा डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट येऊन तोडू शकत नाही कारण स्टेट आणि सिटीजनचा ट्रस्ट इथे डिमॉलिश होईल नुसतं घर डिमॉलिश होणार नाही तर यांचा ट्रस्ट पण डिस्ट्रॉय होईल आणि असं करता येऊ शकत नाही असं स्पष्टपणे याच जजमेंटमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे आता झालं काय की लोणावळा आणि मावळ या परिसरात खूप साऱ्या लोकांनी अशा जमिनी ज्याचं स्टेटस प्रायव्हेट फॉरेस्ट दाखवतं अशा जमिनी कलेक्टरकडे एन ए करून आणि नगररचना विभागाकडून परमिशन घेऊन घरं बांधली आहेत आणि अशा सगळ्या लोकांना ज्या फॉरेस्टच्या आज नोटीस आल्या आहेत ती लोकं सुप्रीम कोर्टाचं माननीय सुप्रीम कोर्टाचं हे जे मी जजमेंट सांगितलं ते जजमेंट लावून ती नोटीस नलिफाय करू शकता कारण माननीय सुप्रीम कोर्टाची स्ट्रेट ऑर्डर आहेत की जर कलेक्टरने एने केलं असेल किंवा शासनाच्या एखाद्या विभागाने तुमच्या जमिनीला आधी घर बांधायला परमिशन दिलं असेल तर तुमची ती परमिशन सस्टेन होते तुमची ती परमिशन टिकते आणि नंतर जी नोटीस आली आहे तुम्हाला वनविभागाकडून ती नोटीस नल अँड वॉईड होते कारण एका विभागाने परमिशन दिल्यावर दुसऱ्या विभागाने त्या घराला बांधलेल्या घराला पाडण्यासाठी किंवा ती लँड ॲक्वायर करण्यासाठी नोटीस पाठवू शकत नाही असं मानणी सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे या जजमेंटमध्ये विषद केलेला आहे आमच्या लॉमध्ये कॅव्हेट एम्प्टर नावाचं एक प्रिन्सिपल आहे एक तत्व आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की जो विकत घेणारा आहे तो त्या घेण्या घेणाऱ्या प्रोडक्टबद्दल अवेअर असावं बायर मस्ट बी अवेअर अबाउट द प्रोडक्ट असं ते प्रिन्सिपल आहे या प्रिन्सिपलवर पण या जजमेंटमध्ये बरंच कथ्याकूट झालं त्याच्यावर खूप मंथन झालं त्याच्यातूनही मानणी सुप्रीम कोर्टाने हेच सांगितलं की हे जे प्रिन्सिपल आहे कॅवेट एम्प्टर हे या फॉरेस्ट लँडच्या केसमध्ये जस्याचं तसं अप्लिकेबल आपण नाही करू शकत का नाही करू शकत कारण जमिनीच्या बा बाबतीत असलेले जे बारकावे असतात जी क्लिष्ट माहिती असते कायदेशीर तरतुदी असतात त्या एका बायरला सहजासहजी कळू शकत नाही त्याचा गैरफायदा घेऊन बिल्डरनी प्लॉटिंग पाळले आणि शासनाचे परमिशन घेऊन जर बायरला विकले असतील तर बायर शुड बी अवेअर अबाउट द प्रोडक्ट या तत्वाच्या खाली बायरची फसवणूक करता येत नाही असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटलं की ज्या काही फॉरेस्टच्या लँड आहेत त्याच्यावर जर कायदेशीर परमिशन घेऊन आणि कलेक्टरचे एन ए आणि रेखांकन डिपार्टमेंटचे परमिशन घेऊन बांधकाम विभागाची परमिशन घेऊन जर बांधकाम करण्यात आलं आहे तर बायर शुड बी अवेअर किंवा कॅवेट एम्प्टरच्या प्रिन्सिपललाही इथे लागू करता येऊ शकत नाही त्याच्यामुळे वनजमिनीवर जे तुम्ही घरं बांधलात त्या घराला कॅव्हेट एप्टर या प्रिन्सिपलमधून सूट देण्यात आली आहे एकंदरीत काय तर फॉरेस्टच्या जमिनीवर भरपूर लोकांनी घरं बांधलेली आहेत ती घरं कायदेशीर परमिशन घेऊन बांधलेली आहेत त्या जमिनी कायदेशीरपणे एने करण्यात आलेल्या आहेत आणि आज अचानक फॉरेस्टची तुम्हाला नोटीस येते असा जर प्रकार तुमच्याशी घडलेला असेल कारण खूप लोकांशी घडलेला आहे तर अजिबात घाबरू नका मी या व्हिडिओमध्ये जो जजमेंट दिला आहे माननीय सुप्रीम कोर्टाचा तो जजमेंट नेटवर अवेलेबल आहे प्रिंटआउट काढा तुम्हाला जी नोटीस आली त्या नोटीसेला जोडा आणि त्या त्या डिपार्टमेंटला पाठवा तुमची घरं डिमॉलिश केला जाणार नाही तुमची लँड फॉरेस्टवाले ॲक्वायर करू शकणार नाही कारण फॉरेस्टला अजिबात तशी परमिशन नाही त्याच्यानंतरही जर फॉरेस्टवाले ऐकत नसेल तर एखादा जवळचा लॉयर गाठा हे जजमेंट दाखवा आणि तुमच्या जमिनीच्या विरोधात किंवा घराच्या विरोधात जी नोटीस आली ती तुम्ही कोर्टातून नलिफाय करू शकता तुम्ही त्या नोटीसला कोर्टात चॅलेंज देऊ शकता आणि हे जजमेंट वापरून फॉरेस्टवाल्याचा जो काही स्टेक का आहे जो काही क्लेम आहे तो तुम्ही न्यायालयाच्या मा माध्यमाने स्टे आणू शकता आणि त्यांचा जो काही स्टे क्लेम आहे तो तुम्ही थांबवू शकता तर ही तर मित्र ही होती प्रायव्हेट फॉरेस्टबद्दल जे काही महाराष्ट्रात गोंधळ चालू आहे आणि बांधलेल्या घरांना नोटीसी येत आहेत त्याच्यावरील उपाय आणि कायदेशीर तरतूद तर तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लिगल चॅनल कायदेभान पाहत राहा आणि हो ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय पण संपर्क म्हणजे थेट फोन करणे नव्हे अजिबात थेट फोन करू नका मी प्रत्येक वेळी हे सांगतो आहे पण लोक ऐकत नाही थेट फोन करतात असं करू नका तुम्हाला जर कायदेशीर सल्ला पाहिजे तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज करा त्याला रिप्लाय करण्यात येईल आणि याबद्दल डिटेल जी आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जाऊन ती माहिती वाचा त्यानुसार तुम्ही संपर्क करा बाय